नमस्कार, मी अक्षता। आपण पाहत आहात आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपले स्वागत। आता जालना इथून एक महत्त्वाची बातमी। जालन्यात सर्जिल उस्मानी विरुद्ध धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करणे, हिंदू देव देवतांची बदनामी करणारा मजकूर सोशल मीडियावर पसरवणे, प्रसिद्ध करणे, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंदू जागरण मंचच्या आंबदास अंभोरे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच बातमीचा आढावा घेतलाय आमच्या जालना प्रतिनिधी गणेश जाधव यांनी, पाहूयात। सर्जिल उस्मानी या व्यक्तीने 17 मे रोजी त्याच्या ट्विटरवर प्रभू श्रीराम देवतेच्या सन्मानार्थ असलेल्या उक्तीचा वापर हा तिरस्कार कत्तल करण्यासाठी होतो आणि श्रीराम हा जप निष्पाप मुस्लिमांची कत्तल करण्यासाठी दिला जातो असं आक्षेपारे म्हणजे आक्षेपारे विधान लिखाण या सर्जिल उस्मानने त्याच्या ट्विटवर केले। सदरील हे लिखाण 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असून या लिखाणातून समाजामध्ये वाद निर्माण व्हावा या उद्देशाने त्याने केलेले हिंदू धर्मांच्या भावना दुखवणारे हे विधान लिखाण त्या लिखाणाच्या विरोधात अन्य मार्गाने काउंटर न करता आम्ही कायदेशीर बाजूशी लढा करण्यासाठी अंबड पोलीस स्टेशन येथे जाऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात केला। काल अंबादास हिम्मतराव अंबोरे वय 47 वर्ष सुरंगेनगर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। त्या तक्रारीत त्यांचं असं म्हणणं आहे की सर्जिल उस्मानी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून प्रभू श्रीरामचंद्राबद्दल एक मेसेज पाठवला आहे। त्या मेसेजमध्ये त्यांनी इंग्लिशमध्ये बरंच काही लिखाण केलेलं आहे, पण त्यापैकी महत्त्वाचं लिखाण आहे, जय श्रीराम इज ए वॉर क्राय यूज टू किल इनोसंट डिफेन्सलेस मुस्लिम। अशा पद्धतीने त्यांनी लिखाण केलेलं आहे। प्रभू श्री रामचंद्राचं नाव हे आदराने आणि हिंदूंचं दैवत असल्यानं आदराने घेतलं जातं, परंतु त्यांनी जय श्रीराम ही लोक मुस्लिम इनोसंट मुस्लिम लोकांची हत्या करण्यासाठी वापरलेलं ब्रीद वाक्य आहे अशा पद्धतीचं त्यांनी हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे हिंदू धर्मीयाच्या भावना दुखवल्या आणि फिरेदीच्या भावना दुखवल्या असं फिरेदीचं म्हणणं आहे। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।